अहमदनगर शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। अहमदनगर शहरातील तेलीखुंट येथे बेलदार गल्लीतील मीरा मेडिकलमध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे। मेडिकलच्या मागची भिंत तोडून चोरट्यांनी मध्यरात्री मेडिकलमध्ये प्रवेश केला आणि मीरा मेडिकलमधील रोख रक्कम या अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे। या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केलाय। तर घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप तसेच डीवायएसपी अनिल कातकडे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली आहे। तेलीखुंट परिसरातील मीरा मेडिकलमध्ये पहाटेच्या वेळेला मोठा दरोडा झाला, त्याच्यामध्ये रक्कम किती दिली लपवायचं नाही। तर दुसरीच आज दिवसेंदिवस बाजारपेठेपर्यंत खरं तर हे चोऱ्यांचं आणि दरोड्याचं सत्र आपल्याकडे, त्यामुळे गेल्या काही दिवस दोन तीन दिवसापूर्वीच आम्ही सगळे मंडळी व्यापारी वर्गाला घेऊन, कारण की आपण पाहिलं की दीपावलीच्या उत्सवामध्ये की रस्त्याने लुटमार करणारे देखील मोठ्या प्रमाणामध्ये काही गँग सक्रिय झाले आपल्याला पाहायला मिळाले। या कुठेतरी सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर याच्यावरती जर उपाय झाले नाही, लोक पकडले नाही गेले, तर आम्ही मंगळवार पोलीस कारण असा आम्ही इशारा देखील दिलेला होता आणि तो इशारा दिला असताना लगेचच आपल्याला अजून एक दरोडा आपल्याला झालेला पाहायला मिळाला। त्यामुळं मंगळवारच्या दिवशी खरं तर आम्ही निश्चित रूपाने पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये खरं तर आम्ही या ठिकाणी योग्य भूमिका घेणार आहोत। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।